कलर्स मराठीची मालिका चंद्र आहे साक्षीला मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहात नंदाने श्रीधरला चांगलेच खडे बोल सुनावलेत. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं श्रीधर तुळशीच्या लग्नासाठी टेंभेवाड्यात आलेला असतो, तर श्रीधरचं सततचं टेंभेवाड्यात येणं जाणं आता सगळ्यांच्या लक्षात आलंय. तर वाड्यातील काही लोक उमाला देखील त्याविषयी विचारतात. तेव्हा उमा त्यांना उडवा उडवीची उत्तरं देते. तेव्हाच उमाला एक फोन येतो. तो उमाच्या मावस भावाचा मृत्यू झालेला तिला समजतं आणि त्यामुळेच उमा आणि स्वाती थेट शिवापूर साठी निघतात. तेव्हा स्वाती श्रीधरच्या ऑफिस मध्ये फोन लावते पण श्रीधर काही कामानिमित्त बाहेर गेलेला असतो. तेव्हा त्या दोघीही तेथून थेट शिवापूर साठी निघतात. तर संध्याकाळी श्रीधर घरी येतो पण घराला कुलूप असल्याने तो मोठ्या संभ्रमात पडतो व या दोघी नक्की कुठे गेल्या असाव्यात असा प्रश्न त्याला पडतो. तेव्हाच नन्ना त्याला पाहतो व स्वाती आणि उमा हे घर कायमचं सोडून गेल्या असल्याचं तो श्रीधरला म्हणतो. तेव्हा श्रीधर तुम्ही थट्टा करत असल्याचं म्हणतो. नन्ना श्रीधरला जाब विचारतोय व तू कोण आहेस व हे सगळं कशासाठी करतोयस हे मला चांगलं माहित असल्याचं नन्ना श्रीधरला म्हणतो. त्यावर आपल्याला तुम्ही काय बोलत आहात हे काहीच समजत नसल्याचं श्रीधर उत्तरतो व त्यानंतर श्रीधर तेथून निघून जातो. तर श्रीधर घरी न जाता टेंभेवाड्याच्या बाहेरच बसून राहतो आणि इतक्यातच स्वाती आणि उमा परत येतात. तेव्हा आता नन्नाला श्रीधरचा उद्देश समजलाय. तेव्हा आता हा श्रीधरचा या मागे नक्की काय उद्देश असणार व तो स्वातीला का फसवतोय हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.